सांसद नवनीत राणा और विधायक रवि राणा की ओर से अमरावती के छत्री तलाव इलाके में हनुमानगढ़ी में 10 एकड़ जमीन पर 111 फीट की भव्य हनुमान प्रतिमा स्थापित की जाएगी। इसके लिए अयोध्या के राम मंदिर से जल और मिट्टी लाई गई और कलश में जल और मिट्टी डालकर अमरावती के जिला स्टेडियम से कलश यात्रा निकाली गई। इसमें सांसद नवनीत राणा खुद सिर पर कलश लेकर कलश यात्रा में शामिल हुए। मला वाटते हैं आमचा जे विश्वास आमचे देवावर आहे तोच उद्देश आमचा आणि दुसरा कोणताही उद्देश मागे नाही, पण आम्ही जे संकल्प घेतला होता आणि त्याच्यानंतर हनुमानजीची जी मूर्ती हनुमानगढीला आम्ही जे स्थापना करणार होतो आणि त्याच्यासाठी आम्ही जे अयोध्यावरनं लांब लल्लाचे चरणाची जी माती आणि सात नद्यांची जे पाणी आम्ही तिथून आणलं आणि हनुमानगढीची जी माती आम्ही तिथून आणली, तर त्याची कळशमध्ये कळश तिथून निघाला, उज्जैन महाकाल गेला, इंदौर आला, प्रत्येक ठिकाणी होऊन सगळ्यांची इथे पूजा आरती झाली आणि आज आपल्या अमरावतीला पोचला आणि याचं सगळ्यांची माती जी अयोध्यावरनं आलेली आहे, रामगडीची जी माती आलेली आहे, पाणी कळश आणला पवित्र, ते आपण तिथे अर्पण करणार आहे, त्याच्यानंतर हनुमानजीची मूर्तीची सुरुवात होईल। आणि ज्यांनाही माझे अमरावतीचं रंग पाहायचं असेल त्यांनी आज पाहू शकता की माझी अमरावतीमध्ये आज भगवा मैं अमरावती झालेली आहे। मी त्याच्यासोबत ज्यांनी आम्हाला जे 14 दिवस जेलमध्ये टाकलं त्यांनी एकदा फक्त हनुमान चालीसा पठन करण म्हणून 14 दिवस जेलमध्ये टाकलं, तर त्यांना माझं आव्हान आहे, तेव्हा फक्त एकच दिवस एकच वेळ म्हटलं होतं हनुमान चालीसाचं पठन करण, आज हनुमानगढीवरनं अमरावतीच्या हनुमानगढी त्याच्या इथून ते अमरावतीचे अमरावतीपर्यंत 5-10 हनुमान चालीसाचं पठन होईल, त्यांच्यामध्ये ताकद असून त्यांनी ते थांबून दाखवा, माझा विश्वास अटल आहे। NBC News के लिए अभिषेक पांसी की रिपोर्ट।